काय झालं या राज्यातल्या सगळ्या पुतण्यांना? बाळासाहेबांना त्रास झाला, मला त्रास झाला, शरद पवार तुमची बारी आलेली दिसते आता. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा हा व्हिडिओ का व्हायरल झाला हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोय. सगळ्यात अगोदर बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे काका पुतणे वेगळे झाले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका पुतण्यांनीही राजकारणात वेगळी वाट धरली. आणि आता नुकतंच अजित पवार यांनी आपल्या काकाची साथ सोडून शिवसेना भाजप युतीत सामील होत वेगळ्या राजकारणाला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध असणाऱ्या काका पुतण्यांच्या जोडीमध्ये एक जोडी म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांची. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीडचा ढाण्यावाघ म्हणून धनंजय मुंडे यांचा लौकिक आहे. आपल्या काकाच्या हाताला धरून राजकारणात आलेल्या धनंजय मुंडेंचा जिल्हा परिषद सदस्य ते मंत्रीपदापर्यंतचा राजकीय प्रवास आणि राजकारणात त्यांची झालेली जडणघडण याबद्दलच थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे यांचे चिरंजीव धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 ला परळीत झाला. धनंजय मुंडे यांचं शिक्षण हे बॅचलर ऑफ सोशल लॉ मध्ये पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून झाले. मुंडे घराण्याला राजकीय वारसा असल्यामुळे आपल्या काकांच्या पावलांवर पाऊल टाकत 1995 विधानसभा निवडणुकीपासून धनंजय मुंडे हे सुद्धा राजकारणात सक्रिय झाले. गोपीनाथ मुंडेंसोबत अनेक सभांमध्ये जाणं, संघटन तयार करणं या कारणांमुळे धनंजय मुंडेंना लोकप्रियताही मिळाली. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष या पदांवरही त्यांनी अनेक वर्ष काम केलं. धनंजय मुंडे यांनी बेरोजगारांच्या सभा आणि मोर्चे काढून रान उठवलं होतं. त्यामुळे वाढत्या लोकप्रियतेमुळे धनंजय मुंडे यांना 2002 ला जिल्हा परिषद निवडणुकीची भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यात ते निवडून सुद्धा आले. 2002 ते 2007 पर्यंत धनंजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 2008 रोजी भारतीय जनता युवक मोर्चाच्या वतीने दिल्ली इथे झालेल्या युवक क्रांती रॅलीमध्ये 15,000 युवकांचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडेंनी 2009 मध्ये युवकांच्या प्रश्नांसंदर्भात पुण्यात राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करून युवकांच्या हक्कांची सनद प्रसिद्ध केली. 2010 मध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची पहिल्यांदा निवड केली. मात्र आता प्रश्न असा पडतो की मुंडे काका पुतणे हे वेगळे का झाले? तर त्यामागचं खरं कारण म्हणजे 2009 निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे बीड मधून लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे परळी मधून गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार या नात्याने धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र असं न होता 2009 विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आणि धनंजय मुंडे यांची आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्यावर साफ नाराजी झाली आणि त्यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडे 2013 साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडून गेले. पुढे 2014 विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा त्यांची बहीण पंकजा मुंडे यांच्याकडून पराभव झाला. मात्र त्यांची स्थानिक राजकारणाची पकड ही लक्ष वेधून घेणारी होती. 2014 मध्ये शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवत विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात धनंजय मुंडे यांचं कौतुक करताना म्हटलं होतं की जेव्हा धनंजय मुंडे हे भाषण करतात तेव्हा त्यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा भास होतो. आता ते राष्ट्रवादीमध्ये असले तरीही हा पठ्ठ्या आमच्या भाजपच्या तालमीत तयार झालेला आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अधिक जवळचे व्यक्ती आहेत आणि राष्ट्रवादीतील पहिल्या फळीच्या नेत्यांपैकी एक आहेत. बीडच्या स्थानिक राजकारणात धनंजय मुंडे यांचं वर्चस्व आहे. 2015 नगरपालिका निवडणूक, 2017 जिल्हा परिषद निवडणूक, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक या स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळालं आणि धनंजय मुंडे यांचं पारडं जड झालं. पुढे 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या परळीतून धनंजय मुंडे यांनी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय या महत्वाच्या खात्यासह बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदही धनंजय मुंडेंनी सांभाळलं. धनंजय मुंडे यांचं जेवढं राजकीय जीवन गाजले तेवढंच त्यांचं वैयक्तिक जीवनही चर्चेत राहिले.
2019 मध्ये मुंडेंवर रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर हे आरोप मागेही घेण्यात आले. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीनं विवाहबाह्य संबंध होते आणि करुणा शर्मापासून आपल्याला 2 मुलं असल्याचं धनंजय मुंडे यांनी मान्यही केलंय. शिवसेनेतील बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं तेव्हा सगळ्याच मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आता त्यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.